नमस्कार या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपण बऱ्याच गोष्टी जीवनामध्ये करत असतो काही गोष्टी आपण त्याच पद्धतीनं करत असतो त्याला परंपरा म्हणतात तीच गोष्ट त्याच पद्धतीनं अनेक पिढ्यान पिढ्या करत राहिल्या की त्याला संस्कृती म्हणतात पण काही पिढ्यामध्ये किंवा बहुतेक प्रत्येक पिढीमध्ये असे काही थोडे लोक असतात जे तीच गोष्ट करतात पण ती वेगळ्या पद्धतीनं करतात ते परंपरा मोडत नाहीत पण परंपरेची चौकट वाकवतात पण ध्येय तेच असतं तीच गोष्ट त्याच पद्धतीनं करून ध्येय गाठलं जातं तेच तीच गोष्ट वेगळ्या पद्धतीनं करूनही गाठता येतं हेच ही लोक दाखवत असतात अशीच या पिढीमधली पण आपलं ध्येय वेगळ्या मार्गानं जाऊन वेगळ्या पद्धतीनं कसं गाठता येतं याचा स्वतःच अभ्यास करणारी आपली गोव्याची गोवा मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस झालेली डॉक्टर पूर्वा खेर आज आपल्याकडे आलेली आहे तिनं काय असं वेगळं केलं म्हणून आम्हाला गजालीमध्ये तिला बोलवावं असं वाटलं हे आपण तिच्याचकडनं तिचे अनुभव ऐकताना जाणून घेऊया पूर्वा प्रुडंटमध्ये मध्ये गजाली कार्यक्रमात तुझं स्वागत मला सांग तुला मुळात डॉक्टर व्हावं असं का वाटलं डॉक्टर म्हणजे एक म्हणजे माझ्या फॅमिली आणि एक्सटेंडेड फॅमिली मध्ये बहुतेक जण डॉक्टर आहेत तर थोडंसं इन्क्लिनेशन होतंच पण खरं सांगावं तर जसं सायन्स स्टुडंटला आयदर मेडिकल किंवा इंजिनिअरिंग तर काय नको होतं ते माहिती होतं इंजिनिअरिंग नको मॅथ्स नको आणि सीई टीमध्ये चांगले मार्क आले म्हणून बाय डिफॉल्ट मेडिसिनमध्ये ॲडमिशन झाली सो so, मला काही रिग्रेट नाही आहे पण माझे प्रवास असा सुरू झाला अच्छा अच्छा म्हणजे आधीपासूनच मी डॉक्टर होणार असं काय ठरवलं नव्हतं नाही काही नको होत ते माहिती होत पण मेडिकल ला काहीतरी करायचं असं मनात होत म्हणजे साने गुरुजी म्हणाले तसं मुलं आपणच वाढत असतात फक्त त्यांच्या बाजूला जे वाईट असतं ते आपण काढायचं असतं म्हणजे त्यांची वाढ नीट होते तर तसं तुझा नको काय होतं ते नक्की माहिती होतं ते जीवनामध्ये महत्वाचं असतं कारण आपल्याला सगळंच हवं वाटत असत आणि मग एमबीबीएस झाल्यानंतर मग तू पीडिया कडे जाणार असं ऐकलं होतं पीडियाट्रिक्स म्हणजे एक ॲक्च्युली मेडि एमबीबीएस झाल्यावर सगळे फील्ड ओपन असतात तेव्हा डिसाईड करायला खूप कठीण असतं की काय पाहिजे काय नको सो hmm. so, पीडियाट्रिक्सकडे पण एक थोडंसं इन्क्लिनेशन आहे अजूनही आहे पण काम करणं आणि तो सब्जेक्ट आवडणं ह्याच्यात वेगळा फरक असतो तर त्यामुळे मला जी हे ऑपॉर्च्युनिटी मिळाली काम करण्याची ती लकीली मला पिडियाट्रिक्स फील्डमध्येच मिळाली आणि मला ते आवडलं काम so, सो पिडियाट्रिक्स किंवा मेडिकल मध्ये जास्त इन्क्लिनेशन आहे सर्जरीपेक्षा हो बरं ती ऑपॉर्च्युनिटी तुला काय मिळाली आणि कशी मिळाली ते आता सविस्तर सांग uh, इंटर्नशिप समता समता सगळेच जण डिस्कस करत आहे की कुठल्या कोचिंगला जायचं काय करायचं कारण आता जसं आपल्याला माहिती आहे की नीट ही आलेली आहे ऑल इंडिया पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी एंट्रन्स तर त्याला साधारण एक वर्षाचं प्रिपरेशन लागतं आ, एक वर्ष नीट बसून अभ्यास करायला चांगले मार्क रँक मिळायला तेवढा वेळ लागतो सो सगळे जण डिसाईड होते कुठे जायचं कुठे जायचं पण माझा अजून जो फायनल इयरचा जो स्ट्रेस असतो तो अजून माझा पूर्णपणे गेला नव्हता की आताच अभ्यास करून झाला आता परत एक वर्ष बसायचं पण मला एक काहीतरी ब्रेक हवं होता आणि ब्रेक म्हणजे असंच काही न करता नाही काम करून पण एक वेगळ्या तरीकेचं कारण बाकी गर्मेंट जॉब्स किंवा प्रायव्हेट प्रॅक्टिस तर सगळेच करतात पण हे जे एक आहे आणि गोव्यात म्हणजे आपण जे म्हणतो रुरल असं काहीच नाही आहे सगळ्यांना ॲक्सेस टू टर्शरी केअर आहे पण रुरल म्हणजे काय ती लोकं कशी राहतात त्यांचं लाईफस्टाईल काय हे सगळं जाणून घेण्यात मला जास्त इंटरेस्ट होता आणि मेडिसिन बरोबर बाकी म्हणजे इतर ठिकाणी फिरणं किंवा बा, बा, बा बाजूच्या गोष्टी सगळं बघणं ह्याच्यात जो जर आम्हाला जास्त इंटरेस्ट आहे करिक्युलर ऍक्टिव्हिटीज तर एम एस एफ मध्ये जाऊन काम करून मला ही ऑपॉर्च्युनिटी मिळाली की कामाबरोबर इकडे तिकडे फिरणं हे सगळं पण माझं होत होतं बरोबर एम एस एफ म्हणजे काय काय करतात ते लोक एम एस एफ म्हणजे मेडिसिन सान्स फ्रॉन्टियर्स हे म्हणजे फ्रेंच फ्रान्समध्ये सुरू केलं होतं त्याला डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स असं म्हणतात तर आ, आ, ही हे एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे ज्या अशा ठिकाणी काम करतं जिथे लोकांना एक्सेस नसतो मेडिकल केअरला किंवा जिथे इमर्जन्सी सिच्युएशन्स असतात जसं रोहिंग्या क्रायसिस म्हणा किंवा वॉर म्हणा सिरियातला फ्लड्स कुठे आले तर अशा, अशा, अशा इमर्जन्सी सिच्युएशन्समध्ये जाऊन पण ते काम करतात आणि लॉंग टर्म प्रोजेक्ट्स पण त्यांचे असतात जिथे ते बरेच वर्ष जोपर्यंत तिकडचं चा फॅसिलिटी चांगली होत नाही तोपर्यंत ते आपल्या मदतीने लोकांना मेडिकल केअर पोचवतात तुला कसं कळलं हे सगळं ॲक्च्युली ह्याच्याबद्दल मला काहीच आयडिया नव्हती इंटर्नशिप म्हणजे फायनल इयरमध्ये मी असताना डॉक्टर ॲलन परेरा हे जवळजवळ एक सात आठ वर्ष सिनियर असतील मला सो त्यांनी आपलं करिअर एम एस एफ बरोबरच केलं आहे अजूनही ते डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्सबरोबर काम करतात तर इबोलाचं जेव्हा एपिडेमिक झालं होतं तेव्हा तिकडे त्यांनी जाऊन काम केलं होतं आणि त्यांच्यावर एक त्यांनी डॉक्युमेंटरी केली होती जी आमच्या कॉलेज कॅम्पसमध्ये सगळीकडे सर्क्युलेट झाली सो ते बघून मला जाणून घेवंसं वाटलं की काय आहे एम एस एफ सो त्याच्यानंतर ऑनलाईन जाऊन त्यांच्या साईट्सवर जाऊन लोकांचे इंटरव्ह्यू बघून मला कळलं की डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स काय कसं काम करतं आणि त्याच्यामुळे मला पण वाटलं की मला जो एक्सपिरियन्स पाहिजे तो हे ऑर्गनायझेशन हे मला देऊ शकेल असं म्हणून आणि मग तिथे त्यांचा इंटरव्ह्यू असतो म्हणजे काय का, कसं जात एप्लिकेशन करण्यासाठी त्यांचे ऑनलाईन ते वेकन्सी काढतात जसे जसे प्रत्येक वेगळे प्रोजेक्ट्स आहेत त्यांची मुंबईमध्ये मणिपूरमध्ये त्यांचं एच आय व्ही टी व्हीवर प्रोजेक्ट आहे पटना एच आय व्ही कालाजारचं प्रोजेक्ट आहे जम्मू काश्मीरमध्ये मेंटल हेल्थवर आहे झारखंडमध्ये मा मालन्यूट्रिशन आणि छत्तीसगडमध्ये मा प्रायमरी केअर सो या बऱ्याच जे म्हणतात जी त्या जागेची गरज आहे जो एक मोठा प्रॉब्लेम आहे त्या ह्याच्यात त्याच्यावर ते प्रोजेक्ट बेस करतात सो so, ते जसे जसं त्यांना डॉक्टर्स पाहिजेत किंवा इतर स्टाफ सुद्धा फायनान्स मध्ये आहे नर्सेस आहेत मग फार्मसीसाठी oh, आहे सो so, oh. बऱ्याच पोजिशन्स त्यांच्या असतात सो so, ते त्यांच्या एम एस एफ इंडिया ही त्यांची जी वेबसाईट आहे त्याच्यावर ते घालतात आणि तिथे जाऊन तुम्ही त्यांना मेल द्यायची तुमचं जे काय सी असेल मोटिवेशनल लेटर असेल आणि त्यानंतर ते तुमचा इंटरव्ह्यू घेतात आणि तुम्हाला सिलेक्ट करतात अच्छा हां 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 आणि मग तू कुठे गेलीस मी जेव्हा जायचं होतं तेव्हा छत्तीसगडमध्ये वेकन्सी होती आणि त्याच्यासाठी मी अप्लाय केलं होतं आणि हे अप्लाय केल्यानंतर मग मी घरी सांगितलं की मी डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्सच्या छत्तीसगड प्रोजेक्टला अप्लाय केलंय आणि बाकी सगळं सोडून छत्तीसगड म्हटल्यावरच <laughs> घरी लोकांना घाम फुटला की आता कारण आपण जे ऐकतो न्यूजमध्ये बरेच म्हणजे सेक्युरिटी इश्यूज असतात तिकडे आणि कॉन्फ्लिक्ट रिजन असल्यामुळे एक लोकांना पण बाहेरून खूप असं कोणालाही जावंसं वाटत नाही तिकडे सो so, हे घरी चाललेलं की पाठवायचं चा, नाही पाठवायचं काय म्हणून शेवटी बरेचदा कन्व्हिन्स करून तिकडचे जे डॉक्टर्स सध्या काम करत होते त्यांच्याशी बोलून मग जे दिल्लीच्या ऑफिस मध्ये काम करतात त्यांच्याशी बोलून मग शेवटी आई वडिलांनी म्हटलं ठीक आहे जा काम कर तिकडे तिकडचा तुझा तू गेलीस ना हो एक छत्तीसगडचा जो मदर अँड चाइल्ड अँड प्रायमरी केअर होता आणि त्याच्यानंतर झारखंडला न्यूट्रिशन प्रोजेक्ट मध्ये काम केलं दोन्ही कडे गेलीस ते भीतीदायक वातावरण सगळं म्हणजे आमच्यासाठी तिकडे तू काय म्हणजे तुमचा कसं आहे की आपण एका मिडल क्लास किंवा हायर मिडल मधली लोक असतो आणि आता जी तुमची पिढी आहे ही तुम्ही मागता ते मिळणारी पिढी आहे मोबाईल पासून ते मुलीपर्यंत <laughs> मोटरबाईक मोबाईल आणि मुलगी असं तीन असावं असं म्हणतात आता <laughs> तर तिकडे हे सगळं मिळत नाही त्यामुळे पहिल्या दिवशी तिकडे काय स्टेशन असेल किंवा काय असेल ते मला माहिती नाही पण तिकडे उतरल्यापासून आपली लाईफस्टाईल बदलते ती सहा महिने सस्टेन करणं हे फार मोठं तू केलं त्याबद्दल तुझं अभिनंदन पण काय होती तुमची लाईफस्टाईल म्हणजे सकाळी उठल्यापासून चार वाजता उठ... तिथपासून ते रात्री झोपेपर्यंत असं <coughs> एक थोडक्यात छत्तीसगड मध्ये बिजापूर ह्या ठिकाणी म्हणजे हे कर्नाटकाच्या बिजापूरला बहुतेक लोक कन्फ्युज करतात पण हे एकदम डिफरंट आहे बिजापूर हे एकदम लहान शहर पण नाही आहे एकदम विलेजपेक्षा थोडंसं ॲडव्हान्स म्हणता येईल हायवेवर दोन ते तीन किलोमीटरच्या स्ट्रेचवर सगळे शॉप्स आणि बाकी सगळी दुकानं लोकेटेड आहेत आणि मॅक्सिमम टेन किलोमीटरचा रेडियस असेल आणि एकदम लहान आहे म्हणजे काय रेस्टॉरंट्स नाही आहेत तिकडे थेटर्स मॉल्स असं काही एंटरटेनमेंटसाठी काही नाही आहे आणि सेक्युरिटी इश्यू असल्यामुळे तिकडे मोबाईल नेटवर्कचा सिग्नलचा पण बराच प्रॉब्लेम येतो सो so, हे जवळजवळ रायपूरपासून नऊ तासाचा प्रवास आहे बस uh, हां गाडीने सो so, तिथे पोचल्यावर म्हणजे तिथे सी आर पी एफ चे कॅम्प्स आहेत तीन चार कॅम्प्स आहे सो तुम्हाला लोक रस्त्यावर पेट्रोलिंग करताना दिसतात आणि हे सगळं म्हणजे गोवा अशा ठिकाणी जाऊन तिथे बघणं एकदम वेगळंच होतं इकडे तसं काही नाही आहे so, सो तिकडे गेल्यावर जरासं वातावरण पण बदलतं आणि जेव्हा त्यांचे काही मुवमेंट्स असतील आर्मीचे सी आर पी एफचे मुवमेंट्स असतील तेव्हा ते कम्युनिकेशन कट करण्यासाठी सिग्नल पण ऑफ करतात त्यामुळे तुमच्या मोबाईलला काही सिग्नल नसतो तर ते दोन दिवसांनी येईल का चार दिवसांनी येईल सांगता येणार नाही त्यामुळे जो जेव्हा जेव्हा सिग्नल दिसायचा आधी घरी एक मेसेज करून पाठवायचं की सगळं ठीक आहे बोलायला मिळेल नाही मिळेल ते नंतरची गोष्ट सो आणि आम्हाला राहायला अकोमोडेशन सगळं ते देतात एम एस एफ देतं त्याच्यात म्हणजे घरपासून किचन सगळं फर्निश्ड वेल फर्निश्ड हाऊस असं देतात आणि जे कोण बाहेरचे लो असतात म्हणजे जे लोकल नाही त्यांच्यासाठी ते प्रोव्हाइड करतात त्यामुळे घरात आणि एक तीन चार डॉक्टर्स होते आणि अशा ठिकाणी गेल्यावर तुमची कंपनीच एकदम महत्त्वाची होते कारण आणि करण्यासारखं काही नाही आहे आणि लकीली मला एकदम छान मित्र मिळाले तिकडे त्यामुळे बाकीच्यांना वाटत असेल की वेळ कसा घालवायचा पण आमचा वेळ कसा जात होता तेच कळत नव्हतं विकेंड्स असू दे किंवा काही सो तिकडे म्हणजे सकाळी उठल्या उठल्या लवकर उठला चार साडेचारला तर जवळच्या सी आर पी एफ बटॅलियनमध्ये त्यांचे शूटिंग प्रॅक्टिस असते तर तुम्हाला बुलेट्सचे आवाज येतात ऐकू आणि हे जरा साधी सुरुवातीला एकदम थ्रिलिंग वाटतं कारण कधी तुम्ही एक्सपिरियन्स केला नाही सो so, त्याच्यानंतर एक आमचे मोबाईल क्लिनिक्स होते आणि एक आमचं स्ट्रक्चर होतं प्रायमरी हेल्थसाठी जे मटर्निटी आणि आम्ही मुलांना ॲडमिट करत होतो सो so, गायनॅक एज वेल एज पिडियाट्रिक केसेस बघत होतो आणि रॉस्टरप्रमाणे प्रमाणे प्र एक डॉक्टर तिथे थांबायचा त्या स्ट्रक्चरमध्ये त्याला अटॅच एक ट्युबरक्युलोसिस पण पेशंट्स बघतात ॲडव्हान्स म्हणजे मल्टीड्रग रेजिस्टंट टी बी पण प्रोग्रॅम एक आहे सो रॉस्टरप्रमाणे आयदर तुम्ही मोबाईल क्लिनिकला जाता किंवा इथे राहून ओपीडी आणि आय पी डी पेशंट्स बघता एक बारा बेडेड स्ट्रक्चर होतं त्यांचं सो आम्ही ॲडमिशन्स पण घ्यायचो आणि जे मोबाईल क्लिनिकला जातात ते सकाळी जरा लवकर जायचं पावणे आठ आठला एक सेक्युरिटी ब्रीफ असते कारण काही आतमध्ये इंटरनल मुवमेंट्स असले तर मग ते कळतात त्याप्रमाणे जायचं नाही जायचं हे सगळं डिस्कशन सकाळी होतं आणि सगळं क्लिअर आहे काही प्रॉब्लेम नाही कळल्यावर मग अराऊंड वीस जणांची टीम जायची दोन गाड्यातून जायचे सगळं लंच घेऊन प्रत्येकाचे बॅकपॅक्स असायचे डॉक्टरचा एक बॅकपॅक असायचा आठ ते दहा के जीचा त्याच्यात तुमचं इमर्जन्सी सेट आणि बऱ्याच गोष्टी असायच्या थोड्या सुचरिंग सेट म्हणा डिलिव्हरी किट्स नहीं, नहीं। सो असे सगळे बॅग घेऊन जायचं मी होते तेव्हा पाच किंवा सहा क्लिनिक्स होते त्यातले दोन क्लिनिक्स वॉकिंग क्लिनिक्स असायचे त्यामुळे तुम्हाला एक तास किंवा अर्धा तास चालत जायचं आणि तिकडे म्हणजे स्ट्रक्चर काही नाही बांबू लावलेले असायचे आमच्या टीमने बांबू भोवती पडदा गुंडाळायचा आणि कुठल्या झाडाखाली आंब्याच्या झाडाखाली किंवा चिंचेच्या झाडाखाली असे आमचे क्लिनिक्स असायचे तिकडे तर खाली एक कॉट किंवा एक प्लास्टिक घालून पेशंट्स आम्ही बघायचो तिकडे पण एवढ्या आर्ट इंटिरियरला जाऊन पण लोक दोन दोन तास चालत यायची म्हणजे त्यांचा एक्सेस फारच कमी आहे मेडिकल केअरला करायला जवान्स मिळाला करायला नाही पण त्यांच्या कॅम्प मध्ये पण आमचा एक क्लिनिक असायचं ते ला दुखत आहे किंवा ताप आलाय काही करायचं मलेरिया टेस्ट असेल तर त्यासाठी पण ते येत होते बघायला आणि आपण आता एका डिस्टर्बड एरियामध्ये आहोत ही सुरुवातीची भीती असते ही जायला किती दिवस लागले ती ऍक्च्युली म्हणजे आपण आता इंटीरियरला जातोय तर परत येऊ का नाही याची खात्री नाही ती भीती जावी लागते भीती म्हणजे ऍक्च्युली तिथे पोचायच्या आधी होती मनात पण तिथे पोचल्यावर एकदम एवढं ऑर्गनाइज्ड आहे त्याने ठेवलंय की तुम्हाला क्लिनिकला जायच्या आधी ते तुम्हाला सेक्युरिटी ब्रीफिंग देतात म्हणजे शूज कंपल्सरी आहे तुमचं जॅकेट किंवा आयडी कंपल्सरी आहे आणि तुम्ही एका लाईनमध्ये जाता म्हणजे एक टीम लिडर असतो सुरुवातीला त्याच्यामागे एक दोन जणं मग डॉक्टर मग असे करून एका लाईनीत जायचं रॅन्डमली इकडे तिकडे नाही जात आहे सो ही सगळी तुम्हाला डिटेल ब्रीफिंग देतात मग दुसऱ्या एका डॉक्टरबरोबर आधी दोन तीनदा पाठवतात म्हणजे तुम्हाला सवय होईल त्या वातावरणाची कसे पेशंट्स बघायचे काय करायचं सो हे सगळं झाल्यावर मग तुम्ही एकटे क्लिनिकला जाऊ शकता या टीमबरोबर त्यामुळे पोचायच्या आधीच जरा मनात भीती होती पण काय तिकडे पण एम एस एफ एक दहा वर्ष काम करते त्यामुळे त्या, त्या लोकांना पण आता माहिती झालंय त्यांना पण काही थ्रेट वाटत नाही आणि म्हणून आम्हाला पण एवढी काही भीती नसते आणि सेक्युरिटीबद्दल ते सगळं काळजी घेऊनच पुढे जायचं नाही जायचं काय करायचं सगळं बघतात मग ते सहा महिन्यांनी परत येऊन तू पुन्हा परत झारखंडला गेलीस दोन महिन्यांनी काय झालं तिकडे की तिकडचं जे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे तर त्या डिस्ट्रिक्ट कलेक्टरने ते एवढं छान केलं सगळ्या डॉक्टर्सना कॉम्प्लेक्स बनवलं सर्जन्स पिडियाट्रिक पिडियाट्रिशन्स आणि oh. सगळे स्पेशलिस्टना तिकडे रेक्रूट केलं आणि म्हणजे एम एस एफ असण्याचं कारण ह्या फॅसिलिटीज नाहीत म्हणूनच त्यामुळे एम एस एफला पण एक ही विक्ट्री होती की एवढं आता त्यांनी केलं की आम्हाला इथून जायची वेळ आली आहे सो त्यामुळे त्याचं जे प्रायमरी स्ट्रक्चर होतं ते त्यांनी बंद केलं सगळे पेशंट तिथे डायरेक्ट केले डिस्ट्रिक्टला आणि जे मोबाईल क्लिनिक्स बद्दल मी सांगितलं ते चालू होतं फक्त मेन टाउन मधलं सेंटर त्यांनी बंद केलं आणि ह्यामुळे ते प्रोजेक्ट पण डाऊन स्केल झालं आणि थोड्या जणांना ते सोडायला लागलं डाऊन स्केल झाल्यामुळे आणि त्याच्यानंतर मला झारखंडला वेकन्सी मिळाली सो दोन महिन्यानंतर मी झारखंडला सहा महिने काम केलं झारखंडला तू मॅलन्यूट्रिशन मुला बरोबर सो इकडचं हे जसं मदर अँड चाइल्ड आणि प्रायमरी केअरला होतं तसं झारखंडचं प्रोजेक्ट माल न्यूट्रिशनवर बेस्ड आहे कारण इट इज द सेकंड बिगेस्ट स्टेट विच हॅज द प्रॉब्लेम ऑफ माल न्यूट्रिशन सो बिहारनंतर त्याचा नंबर लागतो त्यामुळे एका ब्लॉकमध्ये चक्रधरपूर म्हणूनच्या ब्लॉकमध्ये त्यांनी प्रोजेक्ट स्टार्ट केलं सिमिलर की एक हॉस्पिटल आणि तीस एकतीस मध्ये त्यांनी काम सुरू केलं सो so, दर दिवशी पाच टीम्स जायच्या गाडीतून आणि असे आठवड्यात आम्ही एकतीस सेंटर्स कवर करायचो सो so, ह्याच्यात मेनली नर्स असायची एक हेल्थ एज्युकेटर ड्रायव्हर अशी एक टीम असायची आणि जर का त्यांना काही डिफिकल्टी वाटली किंवा पेशंट बरोबर काही प्रॉब्लेम असेल तर मग त्यांच्याबरोबर डॉक्टर जायचं आणि ओपीडीला किती पेशंट यायचे तुम्हाला ओपीडी म्हणजे हा एक प्रोग्रॅम आहे ज्याच्यात एक चार ते सहा आठवडे आम्ही ऍडमिट करतो मुलांना आणि जर का ते रेडी टू यूज थेरपेटिक फूड दिल्या दिल्यावर एक सहा आठवड्यात तुम्हाला बदल दिसतो मुलांमध्ये तर आतापर्यंत सहाशेच्या वर मुलं एनरोल झाली आहेत प्रोग्रॅममध्ये आणि मला वाटतं एकशे पन्नासपर्यंत कम्प्लीट क्युअर आहेत बाकीचे रनिंग आहेत सध्या प्रोग्रॅममध्ये ट्वेंटी पर्सेंट कम्प्लीट क्युअर हो <coughs> तू असताना सो so, मी ऑलमोस्ट स्टार्टिंग हे प्रोजेक्ट आताच सुरू झालं म्हणजे मे जून सुरू झालं आणि मी पाच जुलैला तिकडे गेले सो ऑलमोस्ट फ्रॉम द स्टार्टिंग होते तिकडे बरोबर तिकडे आता झारखंड असू दे किंवा काय पहिलं छत्तीसगड असू दे असं नाही म्हटलं एक साधारण महिन्यापर्यंत कुठे इकडे आले परत गेले तर चालेल असं नाही म्हटलं नाही डिस्कस्ट फिलिंग येतं होतं कधीच नाही कारण मला <laughs> असंच काम करायला आवडत होतं त्यामुळे बाकीच्यांना कदाचित वाटत असेल डिस्गस्टिंग पण मला घरी यायला परत त्रास होत होता कारण आता परत तिकडे जायचं परत अभ्यास सुरू करायचा हे फिलिंग माझ्यात होतं कारण जे एक एक प्रकारचं जे काम होतं विथ तुम्ही तिकडे असतं तेव्हा तुम्ही त्या कम्युनिटीला जाणून घेता त्यांची वेगळी भाषा त्यांचे वेगळ्या पद्धती आणि ह्या सगळ्या जे एक थ्रिल असतं ते मला वाटतं बाकीकडे काम करून मिळणं डिफिकल्ट आहे झारखंडची भाषा येते तुला थोडीफार येते मेडिकल टर्म्स ला त्यांची जे ट्रायबल्स बोलतात एक म्हणजे उडिया बोलतात ते ओरिसाचे आणि दुसरं म्हणजे हो भाषा बोलतात तर म्हणजे ह्या गोळ्या त्याला दिवसातून तीन <laughs> वेळा द्यायच्या असं तू त्या भाषेत कसं सांगशील मग त्यांना सांगायचं सीता आयु एक एक गोलीच्या बाजाना असं म्हणजे सुरुवातीला तिकडचे जे ट्रान्सलेटर्स असतात आपल्याबरोबर त्यामुळे परत परत ऐकून ऐकून थोड्याफार गोष्टी कळतात कारण ते आम्हाला देतात ते बरोबर एक ट्रान्सलेटर देतात किंवा जे कोण हेल्थ एज्युकेटर असतात तर सुरुवातीला आम्ही त्यांच्या थ्रूच सगळं कम्युनिकेट करायचो पेशंटशी पण काय होतं स्वतःला एक भाषा येऊन आपण जेव्हा बोलतो पेशंट तो जो कम्फर्ट आणि ट्रस्ट असतो सो त्यामुळे त्या भाषेत बोलणं जरा गरजेचं वाटतं तुम्ही परत जाताना तिकडच्या लोकांची काय रिएक्शन असते आता तू काम करून आता परत आलीस तिथे त्या आयशी ओळखी झाली असतील की नाही ज्यांची मुलं हो। तुझ्याकडे होती ती हो। मुलं आता बरी झाली हो। हो। त्यांना काय वाटतं की आता रे ही डॉक्टर चालली आता <laughs> नाही त्यांना म्हणजे ऍक्च्युअली त्यांचं काय असतं प्रॉब्लेम म्हणून ते प्रॉब्लेम असं बघतच नाही त्यांच्यासाठी एक आधीपासूनच ब असं चाललं आहे त्यामुळे आमची पण मुलं अशीच होते आम्ही पण असेच होतो हा कुठे प्रॉब्लेम आहे त्यामुळे त्यांना आधी एक प्रॉब्लम आहे कुपोषण हे समजवून देणं मोठी गोष्ट आहे आणि थोड्यांना मी सांगितलं आहे म्हणून पण मग ते विचार दुसरं कोण आहे आणि कधी येणार हे सगळं त्यांचं पण जरा कुतूहल असतं पण तिथे म्हणजे डॉक्टर मुली येतात का काम करायला का फक्त मुलगे जास्त असतात मुलगे जास्त असतात म्हणजे छत्तीसगडला मी होते तेव्हा माझ्याबरोबर दोन मुली होत्या आणि एकटा मुलगा होता डॉक्टरला आणि झारखंडला शिफ्ट झाल्यावर मी एकटीच होती आणि दुसरे होते ते म्हणजे मेल कलिग्स होते जे कोण होते सो, ते सो त्यामुळे आणि त्यांच्या एम एस एफच्या वेबसाईटवर पण ते लिहितात की विमेन कॅन्डिडेट्स आर मोस्ट वेलकम फॉर एप्लिकेशन So, त्यांना पण पाहिजेत कारण एक थोडासा कम्फर्ट जो असतो बरोबर त्यामुळे प्रोजेक्ट साठी पण ते जास्त करून फिमेल स्टाफ बघतात टू गेट द ट्रस्ट आणि आता हे तिकडे जाऊन तू आता परत आलीस आता पुढे म्हणजे तिकडे गेल्याचा तर पश्चाताप तुला होतच नसत नाही ना, कारण तू <laughs> रिलॅक्सेशन म्हणून गेली असतीस पण आता एक वेगळ्या पद्धतीचं काम तू केलंय जे शहरामध्ये कधीही करणं किंवा सापडणं आपल्याला शक्य नाही कुठल्याही मेडिकल कॉलेजमध्ये तू ज्या तऱ्हेचे लोक बघितलेस आणि ज्या तऱ्हेची मुलं बघितलीस ही सापडणं कठीण अगदी कठीण आता पुढे काय विचार आहे की म्हणजे हेच चालू ठेवायचं चा, का मग पुन्हा आपल्या रुटीन अकॅडमिक लॅडर शिड्या चढत बसायचं एक मला थोडासा प्रॉब्लेम जाणवला की एका प्रोजेक्ट मध्ये गेल्यावर तुम्हाला एक आठ महिन्यानी नऊ महिन्यानी जर का तुम्हाला ट्रेनिंग नसेल आणि पुढे तर तुमचं थोडं मेडिकल नॉलेज जरा स्टॅग्नंट होतं म्हणजे तुम्हाला जास्त स्कोप नसतो त्याच्यापुढे एकदा तुम्हाला सगळा प्रोजेक्ट कळला की आता काय पुढे काय हे तुम्हाला पण वाटायला लागतं त्यामुळे असं मलाही वाटलं की आता काय पुढे काय करायचं त्यामुळे माझं आता आहे की एक वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशनला शिकून करायचं पण त्याच्यानंतर पण मला असं मनातून आहे की पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर पण एक दोन प्रोजेक्ट्स मे बी त्यांचे इंटरनॅशनल प्रोजेक्ट्स बरोबर काम करायचं सो so, आता पुढच्या वर्षी मी त्याच्याच तयारीला लागणार आहे त्यामुळे अजून मी मेंटली प्रिपेअर करते <laughs> म्हणजे एमडी करायची की नाही ते मेंटली प्रिपेअर करते नाही नाही एमडी करणार आहे पण तो करायला अभ्यासासाठी एवढं जे लागतं बारा बारा तास बसून करायचं त्याच्यासाठी मी प्रिपेअर करते हो अच्छा अच्छा बरं एमडी झाल्यानंतर मग एक रुटीन असत ना एमडी झाल्यानंतर एकतर प्रायव्हेट प्रॅक्टिस करायची नाहीतर मग कुठल्या तरी टीचिंग इन्स्टिट्यूशन अकॅडमिशियन आणि लेक्चरची पोस्ट घ्यायची तर पुन्हा तू हे दिस इज रुटीन मी म्हटलं दिस दिस इज इज मेडिकल कल्चर पुन्हा तिथे ते वेगळे पण तू करणार आहेस का त्याचा विचार आतापासून करणार आहेस का तू आपला जे होत ते होत असं आता हा जो एक्सपिरियन्स मला मिळाला ह्याच्यानंतर मला आतून खूप वाटत की परत जावं परत दुसऱ्या प्रोजेक्टला जावं आणि वेगळा एक्सपिरियन्स घ्यावा सो so, माझ्या मनात आहे की पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर पण कारण त्यांचे जे प्रोजेक्ट्स असतात ते सहा महिने किंवा असे पण प्रोजेक्ट असतात ज्याला तुम्ही अप्लाय करून असं तीन चार वर्ष काम करण्याची गरज नाही आणि हे व्हॉलंटरी असल्यामुळे तुम्हाला जेव्हा वाटतं तेव्हा तुम्ही सोडू शकता त्यामुळे माझं आहे की एक पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर परत सहा महिने किंवा नऊ महिने कधी वाटेल तेव्हा जाऊन वा, एक प्रोजेक्ट करावं एक एक्सपिरियन्स घ्यावा कारण मला वाटतं आता एमबीबीएस नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनच सोडून वेगळ्या गोष्टींचा पण आता विचार करायला हवा जसं आय एस असू दे किंवा हे ह्युमॅनिटेरियन वर्क झालं मग एम बी ए पण करतात लोक सो त्याच्या का शेवटी एक परत तोच टॅग्नेशन पॉईंट येणार आहे की एवढे पोस्ट ग्रॅज्युएशन आणि हे असणार की बाकी कुठे आतासुद्धा एवढ्या वेकन्सीज आहेत डॉक्टर्सच्या या ह्युमॅनिटेरियन वर्कमध्ये सो so, मला वाटतं की जास्त लोकांनी वेगळे वेगळे ऑप्शन्स एक्सप्लोअर करावे तुम्हाला पाहिजे सेक्युरिटी हवी म्हणून तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलं झालं पण त्याच्यानंतर पण तुम्ही एक्सप्लोर करावं असं मला वाटतं <laughs> मित्र एक काळ असा होता की ज्यावेळी डॉक्टर होणं म्हणजे लोकांची सेवा करण्यासाठी डॉक्टर होणं ही वैद्यकशास्त्राची परंपरा होती दुर्दैवानं जसा जसा काळ बदलत गेला तसा तसा देवतुल्य समजल्या जाणाऱ्या या वैद्यकीय व्यवसायावरतीच लोक शिंतोडे उडवायला लागले त्याची कारण अनेक का आहेत ती आत्ता ही वेळ नाही पण हे असं होता होता सुद्धा एकीकडे अतिशय हुशार असून त्याच्या आपल्या मेडिसिनला जाऊन तिथेसुद्धा अतिशय हुशार असताना सुद्धा खरोखर लोकांची सेवा करण्यासाठी एक चोखळलेली वाट सोडून काहीतरी वेगळं करायचं म्हणून पूर्वाखेर ही झारखंड आणि छत्तीसगडमध्ये जाऊन राहिली आत्ता सुद्धा परत काय करायचं किंवा हे करायचं किंवा ते करायचं असं जर का तिला कोणी विचारलं तर मनापासून पुन्हा ओढा हा लोकसेवेकडे त्या आहे त्यामुळं आत्ता जे लोक मेडिसिन करतायत किंवा एम बी बी एसमध्ये आहेत त्या सगळ्यांनी ती म्हणते तसं एका वेगळ्या वाट्या किंवा वेगळ्या वाटा शोधण्याची वा गरज आहे ठराविक पद्धतीनंच डॉक्टर होऊन ठराविक गोष्टीच करणं हे काही वर्षानंतर त्याला एक स्थगिती येणार आहे ती म्हणाली तसं स्टॅगनेट होणार आहे आणि पाण्याला जर का वाट करून दिली नाही तर पाणी गढूळ होतं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं गढूळ होण्यापासून हा व्यवसाय जर का वाचवायचा असेल तर पूर्वानं जी न मळलेली वाट त्या वाटेनं ती गेली अशा अनेक वाटा आपल्याला याच्या पुढे शोधाव्या लागतील आणि त्या शोधण्यासाठी मला वाटतं पूर्व आपल्या सगळ्यांना नेहमीच मदत करायला तयार असेल पूर्वा तू मुद्दा आत्म आत्ता आलीस <laughs> मला माहिती आहे तू वेळात वेळ काढून वरती आलीस त्याबद्दल प्रुडंट मीडियाच्या वतीनं तुझे आभार मानतो धन्यवाद आपल्या <laughs> सगळ्यांचे पण आभार